नमस्कार मी मधुरा झी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत सर्व विकारांवर तन्वी उपचार या विषयावर आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आहेत तन्वीच्या संचालिका डॉक्टर मेधा मेहंदळे विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर मेधा मेहंदळे यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार डॉक्टर नमस्कार तन्वी हर्बलच्या संस्थापिका मेधा मेहंदळ यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास तन्वी हर्बल, हर्बल टॅब्लेट्स निरोगी जीवन जगण्याची नवी दिशा त्या जगाला देत आहेत सर्वांना उत्तम गुण देण्याच्या ध्यासातून त्यांनी सर्व आरोग्य तक्रारींवर उपचार करणारी हर्बल तन्वी पॅथी निर्माण केली आहे तन्वी हर्बल सिक्रेट ही पुस्तिका आज घरोघरी आजीबाईच्या बटव्यासारखं आरोग्य मार्गदर्शन करते आंतरराष्ट्रीय प्रियदर्शनी पुरस्कार अभिनेत्री माधुरी दीक्षित च्या हस्ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा पुरस्कार ठाणे नगरत्न पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी तन्वी प्रकल्पाला गौरवण्यात आलाय तन्वी संचालिका डॉक्टर मेधा मेंदळे डॉक्टर जान्हवी धामणकर आणि डॉक्टर ऋचा मेंदळे या आयुर्वेद आणि निसर्गोपचार या विषयावर भाषण देऊन आयुर्वेद तन्वी प्रचाराचं कार्य करत आहेत दर्जेदार गुणकारी तन्वी टॅबलेट्स लेप तेल केमिस्टकडे आणि तन्वी क्लिनिक्समध्ये तर उपलब्ध आहेत आणि तन्वी हर्बल क्लिनिक्समध्ये फ्री हेल्थ चेकअपही केले जातं ठाणे दादर ह्या ठिकाणी मुख्य क्लिनिक्स असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातही तन्वीचे क्लिनिक्स आहेत तेव्हा सर्वच विकारांवर गुणकारी औषधांच्या तन्वीच्या खजिन्याविषयी आपण अधिक जाणून घेऊया डॉक्टर मेधा मेहंदे यांच्याकडून मात्र तुम्हाला याविषयी काही शंका असतील किंवा प्रश्न असेल तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन दोन एक शून्य एक शून्य वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता तेव्हा लगेच चर्चेला सुरुवात करूया डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि अर्थातच yes. आज तन्वी औषधं आली आणि कुठेतरी आरोग्य परिपूर्ण झालं म्हणजे आरोग्य आता नाहीच झालेलं आहे व्यवस्थित झालेलं आहे असंच आजार नाहीसे झाले आणि सुआरोग्य सुआरोग्य झाले आणि खरोखर तन्वीमुळे गेल्या वीस वर्षात आरोग्य क्रांती झाली बरोबर आरोग्य क्रांती अशासाठी झाली की पूर्वी असं होत होतं जुन्या काळामध्ये की आजार झालाच नाही शंभर वर्ष माणूस निरोगी राहिला नंतर एक काळ असा आला की इन्स्टंट औषधांचा जमाना आला इंग्रजी भाषा इंग्रजी औषधं आपल्याला आवडायला लागली कडू काढे तेल गोळ्या हे कोणालाच नको होतं मग अशा वेळेला काय व्हायला लागलं की फक्त आजारी पडलं की औषध घ्यायचं तात्पुरतं बरं व्हायचं बरोबर पण आजार मुळापासून बरा करणं ही संकल्पनाच आपण विसरलो वीस पंचवीस वर्षांपूर्वी वेळेला मी तन्वी प्रकल्प सुरू केला त्यावेळेला पहिला माझा हेतू हा होता की आजारी पडू नये यासाठी रोगप्रतिकार शक्ती उत्तम राहावी हा प्रसार करायचा आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक आजारावर फक्त शंभर टक्के हर्बल तन्वी सत्व उपचार द्यायचा आता हे उपचार इतके वर्ष आहेतच आहेत काढे तेल गोळ्या पण आजची पुढची पिढी आहे त्यांना इन्स्टंट औषध हवं आहे आज औषध घेतल्यावर तीन वर्षांनी जर तीन महिन्यांनी तीन वर्षांनी हळूहळू गुण दिसणार असेल तर लोकांना एवढं थांबायची तयारी नाही डोकं दुखलं तर पाच मिनिटात डोकं दुखणं थांबणं असं औषध त्यांना हवंय आयुर्वेदाच्या माध्यमातून जे तन्वी सत्वानी दिलं चुटकीभर तन्वी टॅबलेट साध्या मनौषधी पावडरीपेक्षा दहा पट अधिक जलद गुणकारी ठरली रक्तात जलद मिसळायला लागली आणि इन्स्टंट गुण मिळायला लागला तेव्हा लोकांना असं कळलं की आता आयुर्वेद आपण आपल्या परत जीवनात आणू शकतो आणि गेले पंचवीस वर्ष तन्वीस शतासारखं आपलं टॉनिक घेऊन निरोगी राहणारे अनेक पेशंट आहेत जे सांगतात की आम्हाला तन्वी व्यतिरिक्त वर्षात औषध वापरायला आणि मला असं वाटतं ही खरी आरोग्य क्रांती आहे की आपलं आरोग्य आपल्या हातात आहे आणि आजारी पडू नये म्हणून टॉनिक घ्या हा विचार आम्ही लोकांपर्यंत रुजवला नक्कीच आणि आजारी पडू नये म्हणूनच तन्वीचं औषध घ्या किंवा एक टॉनिक आहे खरं तर म्हणायला हरकत नाही अगदी लहान बाळांपासून ते वयोवृद्धांपासून पर्यंत हे खर उपयोगी असं टॉनिक आहे अर्थातच तन्वीचे वेगवेगळे उपलब्ध आहेत तन्वीच्या क्लिनिक्स मध्ये आहेत त्याचबरोबर तुम्ही गाव खेडोपाड्यांपर्यंत तन्वीची औषधं पोहोचलेली आहेत आणि अर्थातच कानाकोपऱ्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तन्वीचे क्लिनिक्स उपलब्ध आहेत त्यामुळे कसं आहे की फ्री हेल्थ चेकअप होतं तिथे तुम्हाला सुविधा मिळतात अर्थातच हे तन्वीची औषध आहेत ती गुणकारी आहेत आणि यात वेगवेगळ्या औषधांबद्दल मला जाणून की आ, कशा कशासाठी महत्वाचं म्हणजे औषधांचे दोन प्रकार असतात एक औषध असतं आजारी पडू नये म्हणून आयुष्यभर घेण्यासाठी टॉनिक बरोबर आणि एक असतं ते आजारी पडल्यावर घेण्याचं औषध आता आम्ही आमच्या पेशंटना असं सांगतो की तन्वी शता हे सर्वोत्तम बेस्ट टॉनिक आहे की जे फक्त महाराष्ट्रातल्या भारतातल्या नव्हे तर जगातल्या प्रत्येकाने घ्यायला हवं बरोबर दोन शता नियमितपणे जर आपण घेतल्या तर आपण आजारीच पडणार नाही आपली रोगप्रतिकार शक्ती तर उत्तम राहीलच पण आपलं मनोस्वास्थ्य चांगलं राहील शांत झोप लागेल त्वचा तेजस्वी राहील एवढंच नव्हे तर दाट केसांसाठी आणि पूर्ण निरोगी आरोग्यासाठी शता हे एक सर्वोत्तम टॉनिक म्हणून काम करतं त्याचबरोबरीनी हेच औषध म्हणूनही काम करतं म्हणजे तेच टॉनिक आपल्या जवळ असलं की जसं पूर्वी देवाला बेल का व्हायचा की ज्या वेळेला कधी हृदयाचा त्रास झाला तर त्याच बेलाचा काढा करून घ्या ह्यासाठी जसं वापरलं जायचं तसा हा आजीबाईचा बटवा आपल्या घरात जर असला आणि रोज दोन तन्विशता घेत असलो तर तेच तन्विशता खूप ऍसिडिटी झाली छाती जळजळत आहे छातीत दुखत आहे तर तन्वी शता नुसतं चार गोळ्या घेतल्या की लगेच आराम पण आता ज्या वेळेला काही दुसऱ्या छातीत दुखत हृदयाशी निगडीत त्यावेळेला सांगतो पण मुळात कारण असतात त्याचबरोबर युरिन स्टोन वर तन्वी शता इतकं सुंदर काम करतं की युरिन स्टोनचे ऑपरेशन ज्यांना सांगितले आहेत ते सुद्धा तन्वी शता घेऊन आम्हाला येऊन सांगतात की आम्ही चार गोळ्या चार वेळा घेतो आमचा स्टोन ग्रॅन्युअल्स मध्ये पडला आता आम्हाला ऑपरेशनची गरज नाही तन्वी शता हे महिला महिलांसाठी तर कल्पतरु वनौषधी सत्व आहे बरोबर मासिक पाळीच्या वेळात पोटात दुखणं पाय दुखणं जास्त फ्लो होणं यावर रोज दोन तन्विषता घ्यायच्याच पण त्या वेळेला दोन दोन चार चार गोळ्या दिवसात कितीही वेळा परत घ्यायच्या ज्या वेळेला आपण ऍसिडिटी झाल्यावर इतर औषध घेतो त्यावेळेला असं होतं की त्यांनी अधिक ऍसिडिटी वाढते उष्णता वाढते पण तन्विषता मात्र कितीही वेळा एक्स्ट्रा घेतलं तरी अपाय न होता उत्तम गुण मिळतो आणि निरोगी राहण्याची गुरुकिल्ली म्हणून घरातल्या प्रत्येकाने दोन तन्विषता रोज घ्यायला हव्यात आता तर असं झालंय की आपले पेशंट्स आपल्या जवळच्या केमिस्टला जाऊन सांगतात कारण आपला कुठे एमआर नाही किंवा आम्ही जाऊन कोणाला सांगत नाही पण पेशंट जाऊन सांगतात की तन्वी करायलाच हवंस कारण ते आम्हाला आमच्या घराजवळ मिळायला हवं एवढंच नव्हे तर अनेक आयुर्वेदिक डॉक्टर्स तन्वीचं सेंटर आपल्याकडे सुरू करत आहेत त्यामुळे महाराष्ट्रात खरोखर ज्यांना काही सेवाभावी काम करायचंय आणि शंभर टक्के हर्बल औषधांनी पेशंटला गुण द्यायचा त्यांनी जरूर तन्वी पॅनल डॉक्टर होण्यासाठी तन्वीचे जे संचालक आहेत गिरीश मेहंदळे त्यांचा नंबर आहे नाईन एट थ्री थ्री झिरो झिरो वन सेवन वन सिक्स कुठल्याही पेशंटच्याही समस्या असल्या आणि डॉक्टरशी डायरेक्ट बोलायचं असलं तरी गिरीश मेंदळेनं कॉन्टॅक्ट केला तर ते नक्की त्यांच्याशी संपर्क करून दे देतात नक्कीच आणि अर्थातच हे मुलांसाठी मोठं टॉनिक आहे कारण की मग उंची वाढवण्यासाठी असेल किंवा एकाग्रता वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त असं टॉनिक आहे तर ह्या खास करून मुलांसाठी तुम्ही काय सजेस्ट करा तन्वी प्रकल्पामध्ये अगदी तान्ह्या बाळापासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत होणाऱ्या प्रत्येक आजारावर औषधे त्यामुळे आजीबाईचा बटवा की जो प्रत्येक आजारावर उपयोगी आहे आणि त्यात तर मुलांसाठी सर्वोत्तम म्हणजे तन्वी प्रकल्प ह्याचं कारण असं की तुम्हाला ज्या वेळेला असं वाटतं की आपल्या मुलाला कुठलंही रासायनिक औषध न देता आपल्या मुलाला खरोखर निरोगी ठेवायचंय पहिलं म्हणजे त्याला दोन तन्वी शता रोज द्यायचं बरोबर जर त्याला सर्दी खोकला झाला तर संथकफ पावगोळी वातशांतीची पावगोळी तन्वी शताच्या दोन गोळ्या आणि तन्वी ज्येष्ठाच्या दोन गोळ्या किमान महिनाभर रोज द्यायचं त्रास असेल त्यावेळेला परत दिवसात ज्येष्ठा नुसत्या चघळल्या तरी लगेच बरं वाटतं आणि त्यामुळे अनेक सांगतात की आम्ही आता हे हे सलग एकदा औषध देतो आमची मुलं गेले सहा महिने आजारीच पडली डॉक्टर आम्हाला विचारायला आले काय झालं दर आठवड्याला तुम्ही यायचा मुलं आजारीच पडली आश्चर्य झालं तरी काय आणि मग त्यावेळेला तन्वी शताचं महत्व हे पालकांना पटायला लागलं मुलांसाठी उंची वाढणं आजकाल असं झालंय की आपल्याला शरीर यष्टीप्रमाणे जी उंची असते त्यापेक्षा प्रत्येकाला अधिक उंची हवी असते वर्षापर्यंत उंची वाढण्यासाठी आपला अश्वयष्टी म्हणून औषध आहे सकाळी एक आणि संध्याकाळी एक, एक गोळी नियमितपणे जर घेतली तर दीड महिन्याला पाव इंच उंची वाढते वयाच्या एकविसाव्या वर्षापर्यंत आणि ही सुद्धा हाईट आणि वेट हे प्रपोर्शनेट असं नाही होणार की फक्त उंची वाढली ज्यांना ज्यांना फक्त उंची वाढवायची त्यांनी अश्वयष्टी गरम पाण्याबरोबर घ्यायचं आणि ज्यांना उंची बरोबर वजनही वाढवायचंय त्यांनी ते दुधाबरोबर घ्यायचं मुलांच्या तल्लक बुद्धीची काळजी प्रत्येक आई वडिलांना असते अर्थात मला असं वाटतं रॅटरेस मध्ये न पडता आपला मूल हुशार आहे तर त्याची हुशारी वाढावी एकाग्रता आत्मविश्वास वाढावा यासाठी आपण काळजी घ्यायला हवी आणि ह्यासाठी ओजसा टॅबलेट ही मसूर एवढी चिमुडभर गोळी आहे रात्री झोपताना तुमच्या मुलांना एक गोळी द्या असं आम्ही पालकांना सांगतो ही मुलं गेली कित्येक वर्ष नियमितपणे ओझसा हो एक ब्रेन टॉनिक म्हणून घेत आहेत आणि पालक आम्हाला येऊन सांगतात की एकाग्रता वाढली आत्मविश्वास वाढला एवढंच नव्हे तर मार्क सुद्धा अगदी चाळीस टक्क्याची मुलं ऐंशी टक्के, टक्के मिळवायला लागली त्यावेळेला आयुर्वेद आणि वनौषधींपासून सत्व रूपात काढलेली औषधं या तन्वी प्रकल्पाचं महत्व लोकांना कळायला कळायला लागलं आणि अर्थातच गरोदरपणा स्त्रियांसाठी देखील हे तन्वी हे एक मोठं टॉनिक आहे कारण की एक गोंडस बाळ जन्माला यावं असं प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते आणि अर्थातच तन्वी शताचं एक महत्वपूर्ण उपयोग खरं खरं म्हटलं तर गर्भवतीसाठी आयुर्वेदामध्ये परिचर्या दिलेली आहे मासानुमासिक परिचर्या प्रत्येक महिन्यात आईने काय खावं पहिल्या दीड दोन महिने फक्त रसधातू वर्धक म्हणजे ज्युसेस दूध ह्याबरोबर तन्विशता घ्यायचं मग तिसऱ्या चौथ्या महिन्यामध्ये आपल्याला मांसल फळं खायचे की अस्थिधातू चांगला झाला पाहिजे पोषकता आली पाहिजे त्याबरोबर दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्यामध्ये रक्त धातू पाचव्या महिन्यामध्ये अस्थिधातू आणि हृदयासाठी बळकटी आणणार असं हे असतं सहाव्या महिन्यामध्ये ओजसा घ्यायचं की बाळाचा बुद्धिवर्धक धातू म्हणजे मेंदूची वाढ चांगली व्हावी पाचव्या महिन्यात आईने एक चमचा लोणी खाल्लं आपलं जे शतजिवंती आहे ती पावगोळी नियमित घेतली तर मला असं वाटतं की बुद्धीसाठी ओजसा, ओजसा। शतजिवंती आणि नऊ महिने रोज तन्वी शता गर्भवती स्त्रीने घेतलं तर सुप्रजा तेजस्वी प्राप्तीसाठी निश्चितपणे छान फायदा होईल त्यामुळे गर्भवतींनी नियमित दोन तन्वी शता नक्की घ्याव्या त्यामुळे बाळासाठी आणि आईसाठी उत्तम उत्तम आरोग्यासाठी आणि नक्कीच डॉक्टर आपल्याला फोन घ्यायला सुरुवात झाली पहिला फोन आलाय किरण बोलतायत यवतमाळ वर विचारा काय प्रश्न आहे नमस्कार किरण बोला मॅडम किती लवकर पांढरे होतात हो त्याच्यासाठी काही उपचार आहे का आपल्याकडे हो हो नक्कीच खरं तर खूपच छान तेल पण आहे आणि अर्थातच उपचारही आहेत आपल्याकडे पण एका छोट्याशा ब्रेक नंतर यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया हितागोज मध्ये एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही पाहत राहा झी चोवीस तास राहा एक पाऊल पुढे हितगोज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय सर्व विकारांवर तन्वी उपचार ह्या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर मेधा मेहंद मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते मात्र डॉक्टर आपल्याला फोन आला पण आधी फोन घेऊया नंतर पुन्हा yes. एकदा चर्चेकडे वळूया विजय बोलतात पनवेलवर विचारा काय प्रश्न आहे नमस्कार विजय बोला? बोला मला धुळीमध्ये मी धुळीच्या ठिकाणी काम करतो आणि धुळीची मला अलर्जी आहे श्वासाला वगैरे त्रास होतो आणि मध्ये मध्ये वर

हो नक्कीच नक्कीच डॉक्टर तुम्हाला नक्कीच उपचार सांगतील डॉक्टर पहिला प्रश्न आपल्याला आलेला होता yes. तो यवतमाळ किरण यांचा आणि त्यांना ग्रे हेअर्स म्हणजे लवकर केस, पिकना। केस पिकना। हा प्रॉब्लेम आहे तर त्यांना काय तुम्ही सजेस्ट ही समस्या करू चाळीशी नंतर असायची आता असं झालंय की अगदी माझ्याकडे बारा पंधरा वर्षाची मुलं यायला लागली की आई वडील सांगतात यांचे लवकर केस पिकायला लागले अगदी पहिली दुसरीतल्या मुलांपासून दिसतंय अशी अवस्था झालेली आहे ह्याला कारण अतिमानसिक ताण Hmm. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पचन नीट नसणं hmm. आता ह्या सगळ्यावर अगदी साधे सोपे उपाय जर आपण केले तर हे केस गळणं निश्चितपणे थांबवू शकतं पण hmm. पोटात औषध घ्यायची गरज आहे hmm. आपण जे नुसतं वरवरून लेप लावतो ते तात्पुरते असतात तन्वी शताच्या दोन गोळ्या आणि तन्वी गोरेक्सची एक hmm. गोळी हे रोज सकाळी घ्यायचं hmm. आणि रात्री झोपताना तन्वी ज्येष्ठ आणि तन्वी त्रिफळा घ्यायचं हे नियमितपणे औषध घ्यायचं त्याच्याबरोबर आपलं केशभला तेल आहे ते आठवड्यातनं एकदा दोनदा त्याचा मसाज करायचा जास्वंद जॉय आणि केशकीर्ती जास्वजॉय पावडर चार चमचे केशकिर्ती लोशन एक चमचा आणि आपलं केश कलपिनी म्हणून लेप आहे ती पण चार चमचे पावडर एकत्र करायची पाणी घालून लेप करायचा केसांच्या मुळांशी लेप लावायचा आठवड्यातनं एकदा एक तास ठेवायचा आणि मग शॅम्पूने धुऊन टाकायचा बरं खूप छान असा गुण मिळतो आणि ह्या जोडीला शता तन्वी गोरेक्सबरोबर एक महिना झाल्यानंतर पाव शतजीवंती चालू करायची मुळातन काळे केस यायला सुरुवात होते बरं म्हणजे आपण मुलांना असं नाही सांगू शकत की तुम्ही डाय लावा कारण ते त्यांचं वयच नाहीये पन्नाशी नंतर एखाद्याने डाय लावला तर गोष्ट वेगळी आहे त्यावेळेला मुळातनं काळे केस येणं हेच अपेक्षित असतं आणि ते मुलांना दिसतं एक दोन तीन महिने औषध घेतल्यानंतर मुलं स्वतःहून येऊन सांगतात की पुढचा सा केस पांढरा आहे पण आतून मात्र काळा काळा आणि हे होण्यासाठी पोटातलं औषध घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे दुसरं त्यांनी जे सांगितलं मग दुसरा जो प्रश्न होता एलर्जीचा आता त्यांनी जे जळगाववरन हा आधी पहिला जो प्रश्न होता त्यांनी आपला यवतमाळवर मेल करावा त्यांनी त्यांना आम्ही पूर्ण उत्तर पाठवू किंवा आपला ऑफिसचा जो नंबर आहे किंवा मी गिरीश मेंद्रे यांचा नाईन एट थ्री थ्री झिरो झिरो वन सेवन वन सिक्स इथे त्यांनी फोन करावा ते ऑफिसचे नंबर आपल्याला देतील किंवा त्या त्या विभागात आपलं तन्वीचं क्लिनिक कुठे आहे ते सांगतील त्या तिथे ते त्यांनी कॉन्टॅक्ट करावा ही औषधं त्यांना घरपोचही मिळतील आपल्या जवळच्या केमिस्टकडेही मिळतील किंवा आपल्या जवळच्या तन्वी क्लिनिकमध्ये मिळतील दुसरा जो प्रश्न होता तो पनवेलवर खारघरला आपला नवीन, नवीन क्लिनिक चालू झालेला आहे स्वरा आयुर्वेद म्हणून आहे मेडिकलच्या मागे हे क्लिनिक चालू झाले तिथे रोज संध्याकाळी आपले डॉक्टर असतात तन्वीचे पॅनल डॉक्टर जरूर त्यांनी एक महिन्यानी जाऊन हे जे मी औषध सांगते ते घ्यावं आणि महिन्यानी त्यांनी जाऊन सांगावं की काय उपयोग झाला संथक वातशांती तन्वी शता तन्वी ज्येष्ठ आणि शतजीवंती नुसतं संथक ऑफ अर्धी मातशांतीची एक गोळी तन्वी शताच्या दोन आणि तन्वी ज्येष्ठाच्या दोन एवढी घेतली तरी चालेल पण कायमस्वरूपी गुणांसाठी शतजिवंती घेणं गरजेचं आहे पावते ते अर्धी गोळी रोज सकाळी ऐंशी पोटी हे औषध घ्यायचं कधी जास्त अलर्जी वाटली तर हाच डोस दिवसातनं तीन चार वेळा रिपीट करायचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपलं पुस्तक आहे तन्वी हर्बल हेल्थ सिक्रेट मला असं वाटतं की आपल्या आरोग्याचा हा पाया आहे आपल्या घरी जर हे पुस्तक असलं तर कुठलाही आजार असेल तर कॉम्बिनेशन वाचायचं प्रथमोपचार म्हणून घ्यायचं त्यांनीच आराम मिळतो नाहीतर आपल्या फोन करायचा मेल पाठवायचा किंवा प्रत्यक्ष येऊन दाखवायचं औरंगाबाद वरनं विचारा काय प्रश्न आहे नमस्कार अनिल बोला बोलतो कन्नड बोल औरंगाबाद बोला बोला मला बोल हॅलो बो, बोला ना हा मॅडम मला आहे ना टॉयलेटला गेल्याच्या नंतर मला संध्याच्या ठिकाणी जाऊन आल्याच्या नंतर खूप आग होते मॅडम तर खूप औषध वगैरे घेतल्या पण काय अजूनपर्यंत काय फरक नाही मॅडम तन्वी त्रास आहे का त्रास म्हणजे मॅडम संडासला गेल्याच्या नंतर संडासून आपण जेव्हा स्वच्छ दाह होतो तर आग होते आग होते रक्त वगैरे पडतं का रक्त वगैरे ठीक आहे काय करायचं सांगते तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे औरंगाबादमध्ये सुद्धा तन्वीचं क्लिनिक आहे त्यामुळे प्रत्येक शहरात तन्वीचं क्लिनिक आता हो। आपण सुरू करतोय त्या त्या ठिकाणच्या आयुर्वेदिक डॉक्टर्सनी आम्हाला जरूर संपर्क साधावा म्हणजे पेशंटची सोय त्या ठिकाणी होईल औरंगाबादमध्ये क्लिनिक आहे तिथे त्यांनी जाऊन महिन्यांनी जरूर पुढचा फॉलोअप आपल्या पॅनेल डॉक्टरांकडून घ्यावा त्यांना जे त्यांनी सांगितलं की दाह होतो स्टूल्स पास झाल्यानंतर आग होते त्यासाठी अगदी साधं सोपं औषध ते तन्वी जेष्ठा दोन ते चार तन्वी ज्येष्ठा त्यांनी दरवेळेला स्टूल्स झाल्यानंतर त्या ते वेळेला त्यांनी घ्याव्या दोन ते चार तन्वी ज्येष्ठा मला असं वाटतं की नियमित दोन सकाळ संध्याकाळ घ्याव्या त्रास दहा वाटेल त्यावेळेला परत घ्याव्या बरोबर एक महिन्याभरामध्ये हा त्रास त्यांचा निश्चितपणे निश्चित कमी, कमी, कमी होईल आम्हाला जरूर कळवावं आणि असे अनेक अभिप्राय पेशंट्स आम्हाला पाठवत असतात म्हणजे असे अभिप्राय येतात की वर्षानुवर्ष बेड व्यक्ती जेव्हा कळवते की वातानी आम्ही एक पाऊल टाकू शकत नव्हतो आता आमचा आजार बरा झाला आम्ही हिंडतोय फिरतोय त्यावेळेला जो मिळणारा आनंद आहे तो शब्दात सांगण्यासारखा नाहीये आणि त्यावेळेला तन्वी प्रकल्प आणि तन्वी सत्व, याचा जे काही गुण आहे टॅबलेटचा तो लोकांपर्यंत पोहोचतो त्यांना त्याचं खरं महत्व पडत ते, ते, ते इतरांना औषधं देतात म्हणजे मायग्रेनच्या इतक्या केसेस आहेत की डोकेदुखीमुळे त्रस्त असणाऱ्यांना चार तन्विशता घेऊन डोकेदुखी पूर्ण गेली असे कळवणारे पेशंट्स आहेत त्यामुळे आम्ही आता अभिप्राय स्पर्धा चालू केली पहिले पाच जे उत्तम अभिप्राय असतात लकी ड्रॉ आपण करतो आणि त्या अभिप्रायांना आपण दहा तन्वी शताच्या बाटल्या घरपोच बक्षीस म्हणून पाठवा मस्त yes. आणि अर्थातच हार्टचा प्रॉब्लेम असेल yes. चा प्रॉब्लेम असेल आणि सांधेदुखी तर म्हणजे आपल्याला पाहायला मिळते त्याच्यावरती देखील तन्वी शता अतिशय उपयुक्त आणि गुणकारी असं टॉनिक आहे त्याबद्दल काय सांगाल हृदयासाठी सर्वोत्तम टॉनिक म्हणजे शतजिवंती शतजिवंतीची एक गोळी चाळीशी नंतर प्रत्येकाने रोज घ्यायला हवी अशासाठी की आपल्या हृदयाची कार्यक्षमता उत्तम राहावी ही शतजिवंती रक्तदाब असेल तर आधी ॲलोपॅथी किंवा कुठलं रासायनिक औषध न घेता शतजीवंती एक गोळी सकाळ संध्याकाळ चालू करावी जर जास्त असेल काउंट तर स्वीट वातशांती आणि शतजिवंती घ्यावं जर असं वाटलं की नाही आपल्याला फरक पडत तर आपण दुसरं औषध घेऊ शकतो पण मला खात्री आहे की हे औषध घेऊन पुरतं आणि कुठलंही दुसरं औषध घेण्याची गरज लागत नाही जिथे इमर्जन्सी आहे तिथे जे योग्य ते औषध घ्यावंच लागतं पण शतजिवंती हे हार्ट ब्लॉकेजेस वर काम थोडक्यात काय तर त्यांचे जे काही आणि आपली जी शिबिरं असतात आपलं लातूरला शिबिर आहे नांदेडला आहे आहे गोरेगावला आणि प्रत्येक ठिकाणी आपले डॉक्टर्स आहेत गोरेगावला आपण बघितलं तर तिथे आपण क्लिनिक चालू करणार आहोत पण कल्याण लाय अंबे डोंबिवलीला असो पुण्याला वीबी खरे आहेत किंवा शतायू आयुर्वेदे ठिकठिकाणी आपली तन्वीची क्लिनिक्स आहेत नाशिकला भोसले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आहे आणि अर्थातच डॉक्टर वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते मात्र तुम्ही आलात आणि मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद हितगोज कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो तुम्ही पाहत राहा झी चोवीस तास राहा एक पाऊल पुढे झी चोवीस तास राहा एक पाऊल पुढे